शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शनिवारी 24 ऑगस्ट रोजी बदलापूर इथं घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं. हे आंदोलन मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पार पडलं. शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली असून आपल्या भावना तीव्रतेनं व्यक्त केल्या. शिवसेनेनं यापुढेही अशा घटनांचा विरोधात आवाज उठवण्याची भूमिका घेतली आहे असं जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी यावेळी सांगितलं. मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही. आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय, भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं 4-5 दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. म्हणजे हे काय चाललंय, कसलं राज्य आहे? गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, कुठल्या पक्षाचा नसतो, तर त्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे.